नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण छानशी बटाट्याची आणि वटाणे मिक्स करून भाजी कशी बनवायची आहे ती बघणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया की कशा पद्धतीने आपल्याला ही भाजी बनवायची आहे. आता हे बघा, ह्या ताटामध्ये आपण बटाटे घेतलेले आहे, 3 बटाटे घेतले, सालं काढून आणि बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यासोबत आपण एक टोमॅटो घेतलेला आहे, तो पण बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा घेतलेला आहे एक, तो बारीक चिरलेला आहे. लसूण आणि अद्रक घेतलेला आहे आणि 1 कप आपण वटाणे घेतले. त्यासोबत आपण कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे. आता हे बघा, हे ज्यावेळेस आपल्याला भाजी बनवायची त्यासाठी आपण ही भाजी कुकरमध्ये बनवणार आहोत. तर कुकर ठेवलेला आहे आपण गरम करण्यासाठी. आता कुकर गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे. या भाजीला तेल थोडं जास्त वापरायचं आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची, 1 चमचा जिरे घालायचे आणि थोडंसं हिंग वापरायचं. हिंगाने भाजीला चव खूप छान लागते. आणि यामध्ये आलं लसणाची आपण पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्याला, तर ती बारीक केलेली पेस्ट पण आपण यामध्ये घालून घेऊया आणि ते पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा किती व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण थोडेसे बटाटे आणि वटाणे धुवून घेतलेले आहे पाण्यामध्ये, ते थोडेसे घालून घ्यायचे. थोडे घातल्यानंतर आपण यामध्ये 1/2 चमचा हळद, चवीनुसार तिखट घालायचं आहे, आपण 2 चमचे तिखट घालणार आहोत. आता यामध्ये तुम्ही गरम मसाला, धनेपूड पण वापरू शकता. तुम्हाला जर आवडत असेल तर गरम मसाला 1 चमचा घालायचा आणि धनेपूड 1 चमचा घालायचा. आता हे आपण मिक्स केल्यानंतर जे राहिलेले वटाणे आणि बटाटे जे आहेत ते पण व्यवस्थित आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि पूर्णपणे मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये आपण वरून टोमॅटो आणि कांदा घालणार आहोत. तुम्हाला जर वरून आवडत नसेल, वरून जसं आपण हे भाजी पहिली टाकलेली आहे तर तुम्ही त्याआधी पण जसं जिरे मोहरी आपण घालतो त्यावेळेस कांदा टोमॅटो परतून घेतला तरी चालतो किंवा वरतून जरी मिक्स केला तरी चालतो. कारण भाजी आपण ही कुकरमध्ये बनवतो आहे त्यामध्ये एवढा फारसा काही फरक पडत नाही टेस्टमध्ये. हे बघा, हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे मसाला जो आहे व्यवस्थित सगळ्या भाजीला लागला पाहिजे. आता जी कोथिंबीर आपण बारीक चिरलेली होती ती पण यामध्ये घालून घेऊया. आता यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास तुम्हाला कसं लागतं त्या पद्धतीने पाणी घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आपण 1 ग्लास आणि थोडंसं वरती पाणी घालून घेतलेलं आहे आणि 2 चमचे आपण शेंगदाण्याचा कूट बारीक कूट करून ठेवलेला होता तो आपण यामध्ये घालून घेतला आहे. आता पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि 2 शिट्ट्या होऊपर्यंत आपण याला कुकरला 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. हे बघा, आपल्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर जो आहे तो व्यवस्थित काढून घेऊया. हे बघा, मस्त आपली भाजी जी आहे तयार झालेली आहे. झटपट पण बनते आणि खूप पटकन डब्यासाठी पण ही उपयोगी पडते. खूप छान आपली ही भाजी झालेली आहे. अशा पद्धतीने ही भाजी आपली तयार झालेली आहे. आता ही तुम्ही भातासोबत किंवा पोळीसोबत किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता किंवा पुरी सोबत पण ही भाजी छान लागते. आता हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.